नमस्कार मित्रांनो मी, मी संदीप गनोरकर तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तुम्ही जर क्रॉप इन्शुरन्स हा काढला असेल तर हा क्रॉप इन्शुरन्ससाठी जे आता जे पिकामध्ये नुकसान होत आहे तर त्याचे क्लेम हा कसा करायचा हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत तपा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दाबायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला तुमचं प्लेस्टोर ओपन करायचा आहे त्यामध्ये सर्च करायचं आहे क्रॉप इन्शुरन्स क्रॉप इन्शुरन्स सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ही ॲप मिळेल तर ही क्रॉप इन्शुरन्सची ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायची आहे ही फक्त छोटीशी ॲप आहे थ्री पॉईंट फाईव्ह एम बीची तुम्हाला ही ॲप आहे ही ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायची आहे याची डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी लिंक दिलेली आहे तर तुम्ही डायरेक्टली डिस्क्रिप्शनवर क्लिक करूनसुद्धा त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या ॲपला इन्स्टॉल करू शकता तर इथे तुम्हाला ही ॲप इन्स्टॉल करून घ्यायची आहे तर इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला थोडं वेट करावं लागेल वेट केल्यानंतर इथे तुम्हाला ओपन हा ऑप्शन मिळेल तर ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन ॲज फार्मर यावर क्लिक करायचं आहे लक्षात असू द्या रजिस्ट्रेशन ॲज फार्मर यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर इथे नो करायचा आहे लक्षात असू द्या इथे एस नाही करायचा आहे एस जर केला तर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तिथे तुम्हाला नो या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे हा ऑप्शन तुम्हाला आला नाही पाहिजे तर इथे तुम्हाला अशा प्रकारे प्रेस पाहायला मिळेल तिथे तुम्हाला नो करायचा आहे नो केल्यानंतर तुम्हाला इथे एस करायचं आहे असं ग्रीन कलरचं तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल त्यानंतर इथे तुम्हाला आय एफ सी कोड तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्हाला एस करायचं आहे ज्या तुम्ही क्रॉप इन्शुरन्स काढताना जो तुम्हाला तुम्ही तुमचा अकाउंट नंबर दिला असेल तेच बँकचं तुम्हाला इथे आय एफ सी कोड टाकायचा आहे लक्षात द्या तर आय एफ सी कोड टाकून इथे एस करायचा आहे एस करून इथे तुम्हाला आय एफ सी कोड टाकायचा आहे आय एफ सी कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमची ब्रँच ही पाहायला मिळेल कोण्या ब्रँचचा तुमचा आय एफ सी कोड आहे त्यानंतर तुम्ही जो क्रॉप इन्शुरन्स काढायच्या वेळेस जो तुम्ही अकाउंट नंबर दिलेला होता तो अकाऊंट नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे लक्षातच द्या तर इथे तुम्हाला जो पण तुम्ही क्रॉप इन्शुरन्स काढताना जो तुम्ही अकाउंट नंबर दिला असेल तो अकाउंट नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे अकाउंट नंबर टाकल्यानंतर पुन्हा खाली एकदा कन्फर्म करून घ्यायचा आहे तोच अकाउंट नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे अकाऊंट नंबर चुकायला नको अकाऊंट नंबर व्यवस्थित टाका थोडा काळजीपूरक टाका त्यानंतर तुम्हाला इथे प्रकारे इथे रजिस्टर्ड या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे रजिस्टर्ड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर तुम्ही जर जो क्लेमला दिला आहे तुम्हाला इन्शुरन्स काढताना दिलेला आहे तोच तुम्हाला इथे नाईट टाकायचं आहे असं काही नाही तुम्ही नवीन नंबरसुद्धा देऊ शकता त्यानंतर तुमच्या जो पण तुम्ही नंबर टाकला असेल चाह। त्याच्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे तर ओ टी पी फिल करून घ्यायचा आहे ओ टी पी फिल केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल इथे तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे पासवर्ड मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेला आहे अशा प्रकारे एक पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे स्ट्रॉंग पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे लक्षात असू द्या त्यानंतर कन्फर्म पासवर्ड करायचा आहे पुन्हा तोच पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर रजिस्टर्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्ही सेव्ह करू शकता जर तुम्हाला सेव्ह करायचा असेल त्यानंतर गेस्ट स्टार्टेट यावर क्लिक करायचं आहे गेस्ट स्टार्टेट यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली दोन नंबरचा ऑप्शन आहे लॉग इन फॉर फार्मर यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे तुम्ही जो पण तुमचा मोबाईल नंबर टाकला असेल आणि एक पासवर्ड क्रिएट केला असेल तो पासवर्ड इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि ह्या कॅपच्या जसा का तसा तुम्हाला फिल करायचा आहे कॅपच्या हा थोडा कॅपिटल असेल तर कॅपिटल स्मॉल असेल तर स्मॉल कॅपच्या थोडा व्यवस्थित फिल करा त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तिथे क्लेम स्टेटससुद्धा बघू शकता किंवा क्रॉप लॉसेस लॉन्स यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे लक्षात द्या क्रॉप लॉस क्रॉप लॉस यावर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला प्रकारे दोन इंटरफेस पाहायला मिळेल तिथे फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जो तुम्हाला ओ टी पी आधी आलेला होता तोच ओ टी पी इथे तुम्हाला टाकायचा आहे पुन्हा ओ टी पी तुम्हाला येऊ पण शकतो जर तुम्हाला ओ टी पी आला नसेल तर तो तुम्हाला आधीच आत्ताच पाच मिनटाच्या आधी जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तिथे खरी रब्बी जे पण असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर इथे खरीपसाठी आपण हे करताय त्यानंतर इयर सिलेक्ट करत आहे इयर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे प्रधानमंत्री फसल विमा योजना सिलेक्ट करत आहे जर तुम्हाला जर तुमची फयबागसाठी जर तुम्ही क्लेम करत असाल तर वेदर बेस्ट करायचा आहे जसं संत्रा मोसंबी जर असेल तर तुम्हाला इथे वेदर बेस्ट करायचं आहे जर सोयाबीन खरीपसाठी जर असेल तर इथे तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर राज्य सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल तिथे तुम्हाला तुम्ही इन्शुरन्स कशा थ्रू काढलेला आहे बँक थ्रू काढलेला आहे सी एस सी थ्रू काढलेला आहे किंवा फार्मर रजिस्ट्रेशन स्वतः सेल्फ रजिस्ट्रेशन करूनसुद्धा जर तुम्ही काढला असेल तर तिथे तुम्हाला तो पण ऑप्शन पाहायला मिळेल तर तुम्ही जर ज्या थ्रू जर इन्शुरन्स काढलेला असाल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा तर मी सी एस सी थ्रू काढलेला आहे तर सी एस सी थ्रू जर तुमच्याकडे पॉलिसी नंबर असेल तर तुम्हाला यावर इथे यस क्लिक करायचं आहे तर पॉलिसी नंबर असेल तर पॉलिसी नंबर टाका तर तिथे तुम्हाला पॉलिसी नंबर टाकून घ्यायचा आहे तर नसेल तर तुम्हाला तुमची पूर्ण डिटेल्स द्यावी लागेल तर पॉलिसी नंबर असल्यामुळे मी पॉलिसी नंबर टाकत आहे त्यानंतर डन यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तुमची सर्व डिटेल्स पाहायला मिळेल आणि तुम्ही जितके पण या अकाउंटवर जितके पण तुम्ही क्रॉप इन्शुरन्स काढले असेल ते तुम्हाला इथे शो होईल त्यानंतर ज्या पण त्याचा तुम्हाला क्लेम करायचा आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे तर इथे तुम्हाला हा बॉक्स दिसत आहे या बॉक्सवर क्लिक करायचा आहे लक्षात द्या इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अलाव या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अलाव यावर ऑप ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं नुकसान कशामुळे झालेलं आहे ते रिझन इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर इथे तुम्हाला भरपूर प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळेल तर जे मी इथे सिलेक्ट आहे तेच तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे कारण जास्त पावसामुळे सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे तर इथे तुम्हाला जे मी तुम्हाला इथे क्लिक करत आहे हे तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे लक्षात द्या इथे तुम्हाला तुम्ही ढगफुटी वगैरे बी सुद्धा तर इथे तुम्हाला जे मी सिलेक्ट करत आहे तेच तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर तुम्ही ढगपुटी वगैरे झाली असेल तुमच्या भागात तर तुम्ही ते ढकपुटीसुद्धा सिलेक्ट करू शकता त्यानंतर इथे तुम्हाला तुमची ज्या दिवशी तुम्ही आता क्लेम करत आहे ज्या दिवशी तुम्ही फोटो देणार आहे ती डेट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर ज्या दिवशी तुम्ही फोटो देत आहे लाईव्ह फोटो द्यायची आहे इथे लक्षात असू द्या तिथे तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाऊनच तुम्हाला फोटो द्यायचे आहे तर इथे ती डेट तुम्हाला इथे टाकायची आहे डेट टाकल्यानंतर इथे तुम्हाला दोन खाली एक ऑप्शन मिळेल इथे तुम्हाला तुमचं पीक हे स्टँडिंग आहे की तुम्ही काढून तुमची फसल कंप्लीट झालेली आहे तर इथे आपलं पीक हे स्टँडिंग नसल्यामुळे इथे तुम्हाला फर्स्ट नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे स्टँडिंग क्रॉप त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं किती तुम्हाल टक्के नुकसान झालेलं आहे ते नुकसान इथे तुम्हाला टाकायचं आहे जर अस्सी टक्के आहे नव्वद टक्के झाला आहे तर जे पण तुमचं नुकसान झालं असेल ते नुकसान इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं रिमार्क तर है। है, तो तो है। जे वरती आपण रिमार्क टाकलेलं आहे तेच तुम्हाला इथे टाईप करायचं आहे लक्षात असू द्या तर दुसरं कोणतं पण तुम्हाला सिलेक्ट करायचं नाही आहे जे तुम्ही वरती सिलेक्ट केलं असेल तेच तुम्हाला इथे खाली टायपिंग करायचं आहे तर इथे टायपिंग करून तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला इथे ते टायपिंग करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला फोटो एक अपलोड करायचा आहे तुमच्या शेतामध्ये जाऊन तुम्हाला इथे गॅलरीतला फोटो अप अपलोड करायचा नाही आहे आणि इथे ऑप्शन पण नाही आहे तर इथे तुम्हाला फक्त तुमच्या डायरेक्टली कॅमेरा ऑन करून तुम्हाला इथे फोटो घ्यायचा आहे आणि एक ऑप्शन खाली पण आहे एक तुम्हाला व्हिडिओसुद्धा अपलोड करायचा आहे तर शक्यतो व्हिडिओ पण अपलोड करा आणि एक तुम्हाला फोटोसुद्धा अपलोड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे सर्व फोटो आणि एक तुम्हाला इथे व्हिडिओ अपलोड करायचा आहे त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर एक तुम्हाला अकॉलेजमेंट क्लेम नंबर मिळेल तो नंबर तुम्हाला जपून ठेवायचा आहे तो क्लेम नंबर तुम्ही तुमच्या क्लेम स्टेटस यावर क्लिक करून तुमचा क्लेमसुद्धा बघू शकता तर किती कोण्या प्रोसेसवर हो आहे तर तो क्लेम नंबर तुम्हाला जपून ठेवायचा आहे तर काही तुम्हाला का असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायला विसरू नका चला तर, तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र